पाहूया पुढची बातमी। बातमी आहे धीरज साहू यांच्या संदर्भात। काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात आता भाजप आक्रमक झालेली आहे। भाजपनं साहू यांच्या विरोधात देशभरात आंदोलन पुकारलेलं आहे। काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। याच विरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन करण्यात आलेले। या आंदोलनात काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या पुतळ्याला चप्पल मारून हे आंदोलन करण्यात आले। साहू यांच्या विरोधात भाजपा आक्रमक झालेली पाहायला मिळते। ठिकठिकाणी साहू यांच्या विरोधात आंदोलनं तसंच निदर्शनं केली जात आहेत। या संदर्भात चित्रा वाघ काय म्हणाल्यात पाहूयात। की मोहब्बतच्या दुकानामध्ये सेल्समन सारखे असणाऱ्या या धीरज साहूकडे 300 कोटीचं धन त्या ठिकाणी कालेधन सापडलं, तर मोहब्बतच्या दुकानाच्या मालकाकडे किती पैसे असतील याचा हिशोब काँग्रेसला द्यावा लागेल। बकासूर पद्धतीने लोकांचं धन लुबाडणाऱ्या या खासदाराकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जाणीवपूर्वक कुंभकर्णासारखी डोळेझाक गिरी केलेली आहे।